महाशिव पुराण कथाकार पंडित जी मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथा सलग 5 दिवस चालू असताना जागेची व्यवस्था पासून ते गाड्यांची पार्किंग पर्यंत पंडाल मध्ये बसण्याच्या जागेची व्यवस्था काटेकोरपणे मनापासून सेवा देणारे सर्व पाथडी गाव प्रभाग क्रमांक 31 मधील नागरिकांचे व नाशिक जिल्ह्याचे कार्यकर्त्यांना पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी सर्व सेवेकरांना स्नेहभोजनाचे आमंत्रण देत सर्वांचे आभार मानले व उपस्थित नगरसेवक तथा सभापती सुदाम अण्णा डेमसे, भगवान नाना दोंदे, अमोलजी जाधव, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ तात्या बोराडे व पोलीस निरीक्षक यांचे आभार मानले व पाथर्डी गावातील रामकृष्ण ज्ञानेश्वर हुल्लुळे यांनी लिहिलेल्या निरोप पुष्पकवितेचे फ्रेम बनवून आपले पालकमंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आली व त्यांचे आभार मानण्यात आले. पालकमंत्री साहेबांनी कौतुकाची थाप देऊन रामकृष्ण यांचा सत्कार व अभिनंदन करून त्यांना शुभाशीर्वाद दिले व तसेच शिवमहापुराण समिती नाशिक यांच्याकडूनही रामकृष्ण हुल्लुळे यांचे आभार अभिनंदन व सत्कार करण्यात आला. प्रमुख सगळ्या पक्षाच्या धर्माच्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये साधू संत महंत असतील त्यांच्या सर्वांच्या बैठकी आपण घेतल्या की आपल्याला अशी अशी तारीख मिळते आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला करायचा का. मला वाटतं सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तो कार्यक्रम निश्चित आपल्याला नाशिककरांना करायचा असा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि मग जागेची निवड असेल, वेगवेगळ्या समित्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचं काम असेल, जागेच्या संदर्भामध्ये 8 दिवस झाले असतात कोणत्या ठिकाणी तो कार्यक्रम करायचा, थक्कर डोम असेल, पंचवटी मधला आणि तसं काही आता कोणकोण द्या की वाईट मधलं जे चांगलं होत असत. त्यानंतर आम्ही 8 ते 10 राऊंड पाहिजे कुठे कुठे तो कार्यक्रम करायचा. शेवटी तर मी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि समितीला सांगितलं की बाबा काय तरी करा, एकदा आता ग्राउंड निश्चित करा नाहीतर मग कार्यक्रम स्थगित करा. आणि कदाचित आपलं सगळ्यांचं नशीब असेल, नाशिककरांचं भाग्य असेल की ग्राउंड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालं. सर्वप्रथम तर मी या शेतकरी बांधवांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी आधी क्षणाचाही विलंब न लावता त्या जागेवर कथा करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. मी तर पहिल्यांदा अनुभव मला वाटतं नाशिककरांनी पहिल्यांदा अनुभव असतो एवढा कार्यक्रम जो होतो ना भविष्यातील. आम्ही मला आठवत की पहिले 2 दिवस तर म्हणजे दादा तर कधी आपल्याला स्टेजवर दिसले नाही. दादा सगळ्या आख्या कॅम्पसला राऊंड मारत असायचे, आपल्या सर्वांना भेटत असायचे आणि विशेष असं होत मला या ठिकाणी विशेष उल्लेख असा करावा लागतो की वेगवेगळी कामं होती कदाचित ती आपण कधी केली नसेल. सगळ्यांना पाणी देण्याचं काम होतं, आमचे चंद्रकांत थोडी काय केली कुठे चंद्र सकाळी 6 वाजता फोन यायचा सगळ्या टाक्या भरल्या बघ का सगळ्या. आणि आजचं लोक रोज जेवण करत होते त्या प्रसादाचा लाभ घेतो कितीतरी हा तुमच्या सर्वांचे मी बघत होतो. शेकडो महिला पोळ्या लागत होत्या, कोणी खात होत्या, ते सुद्धा डिश मला सेवा करू द्या, आम्हाला ह्या सगळ्या प्लेट देऊ द्या. प्रत्येक जण विसरले होते मी कुठल्या घरात काय कोणते एक सेवा भावनेतून तिथं सगळेजण राहत. मराठी शेवटच्या दिवशी मी चार्ज घेतला, मला कार्यक्रमात आपलं येता आलं नाही पण कार्यक्रम ज्या प्रकारे चालू होता आणि त्याचा इफेक्ट ज्या प्रकारे होत होता म्हणजे कार्यक्रम अटेंड करणारे आपण सर्वजण त्यातलं काही फीडबॅक आणि आमचेही काही पोलिसांचा फीडबॅक म्हणजे व्यसनमुक्तीचं जे त्यांनी जो मंत्र दिला होता
तो काही काही जणांनी आमच्यातही घेतला, पब्लिकमधलाही घेतला आणि तसा फीडबॅक आला, म्हणजे आमच्यापर्यंत जेवढा फीडबॅक आला त्याच्या 100-200 हजार पट जास्त बाहेर इम्पॅक्ट असतं असं त्याचा. खूप उत्कृष्ट कार्यक्रम आपण नाशिक सरांसाठी घेतला, आपण सगळ्यांचे इकडे आभार मानलेले ऑलरेडी. पण एक गोष्ट आपल्याकडून राहून गेली की आपण नाही करू शकणार होता की मी करतो आपल्या सगळ्यांतर्फे हा कार्यक्रमामध्ये सरांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सरांनी जेवढी मेहनत घेतली, कार्यक्रम होण्याच्या आधी, कार्यक्रम होण्याच्या नंतर आणि कार्यक्रमादरम्यान आमच्या लोकांबरोबर पण सर एवढे इन्वॉल्व्ह होऊन काम करत होते, तर सर इथे जमलेल्या सर्वांतर्फे आणि नाशिक सरांतर्फे मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. पण ज्यावेळेस 7 दिवसानंतर आम्ही सगळेजण भेटलो, ती जागा बघितली, त्या ठिकाणी सर्व कामांचा आढावा घेतला, स्वयंसेवकांनी देखील त्या पद्धतीने चांगल्या प्रमाणे काम केलं आणि सर 7 दिवस वगैरे होत त्याचं नव्हतं झालं की सगळ्या स्वयंसेवकांनी केलेली मदत आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंट एकत्र येऊन मदत आहे आणि शेवटी कुठे जी ईश्वरी इच्छा असते ती देखील इच्छा या ठिकाणी दिसून आली. तर ह्या गोष्टी एकत्र जमून आल्या आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे मी साहेबांचे या ठिकाणी आभार मानते की कार्यक्रम झाल्यानंतर असा स्नेहभोजनाचा किंवा अशा पद्धतीने आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी कुठंच बघितला नाही सर. तर आपले खूप खूप धन्यवाद की आपण आम्हाला आदरणीय लक्षात ठेवले सर आणि अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी केला. पुढचे देखील अशाच पद्धतीने आपण सगळे बंदोबस्त एकत्र येऊन करू, एकत्र सगळ्यांच्या सामंजस्याने. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आपण आजपर्यंत बघितलं असेल की आयोजक जे असतात ते पुन्हा जे काम करतात, कष्ट करतात, जे सेवा देतात अशांना विसरून जातात. परंतु दादांनी तसा विषय न ठेवता त्यांनाही विचारात घेतलं आणि त्यांच्याही ज्या सेवा दिली त्याचं एक ऋण म्हणून तुम्हालाही इथं आग्रहाचं आमंत्रण देऊन एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दादांनी ठेवला, त्याबद्दल मी दादांचाही मनापूर्वक आभार मानीन. आणि दादा हे तुमच्या माध्यमातून होत आहे म्हणून प्रत्येक कार्यासाठी कुणीतरी आपला प्रमुख पाहिजे आणि निश्चित ह्या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख आमच्यासाठी तुम्हीच आहात दादा, यात कुठली शंका नाही. आणि कार्यक्रमास सुदाम अण्णा डेमसे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नगरसेवक तथा भाजपा सभापती शिवसेना विभाग प्रमुख चेतन चुंबळे शाखा प्रमुख दीपक धोंगडे महेश श्रीवास्तव समाधान कडवे पोपट डेमसे संदीप जाचक सतेज महाजन अक्षय डेमसे पांडुरंग डेमसे सोनू भवर अमोल जाचक नंदू हुल्लुळे महेश डेमसे आशु गायकवाड ओमकार डेमसे राजू जुन्नरे नितीन बच्छाव शिवसेना उपविभाग तकदीर कडवे शिवमहापुराण समिती सदस्य सेवेकरी उपस्थित नेते मंडळी नाशिककर व पाथर्डीगाव पंचक्रोशीतील समस्त नागरिक उपस्थित होते. यनसेन्यूजसाठी प्रतिनिधी सचिन नवीन नाशिक.